सर्वांना सस्नेह जयशिवराय मी प्राध्यापक रवींद्र बनसोड छत्रपती संभाजीनगर बांधवांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात एका छोट्याशा कथेपासून करूया एक आटपाट नगर होतं तिथला राजा अतिशय धार्मिक होता एकदा त्याने एक विशाल मंदिर उभारले मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशविदेशातून सकळ शास्त्र पारंगत पुरोहितांना निमंत्रित केले गेले प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस अगोदर पुरोहितांनी सर्व गावकऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं उद्या सूर्योदयापासून प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करायची आहे त्यासाठी मूर्तीला दुग्धाभिषेक करायचा आहे तरी सर्व गावकऱ्यांनी आपापला सहभाग म्हणून एक तांब्याभर दूध आज रात्री मंदिरासमोरील हौदात टाकायचे आहे सर्व गावकऱ्यांनी आनंदाने होकार दिला रात्री सर्व गावकरी तांब्या घेऊन निघाले आणि तो प्रचंड मोठा हौद रात्रीतून काठोकाठ भरला दुसऱ्या दिवशी सकाळी प्राणप्रतिष्ठेस वाजत गाजत सुरुवात झाली पुरोहित अभिषेकासाठी दूध आणायला हंडी घेऊन हौदाजवळ हो पोहोचले पाहतात तर काय जादूज झाली होती सगळा हौद दुधाऐवजी चक्क पाण्याने काठोकाठ भरलेला होता आता विचार करा असं अघटित कसं घडलं असेल तर बांधवांनो झालं असं प्रत्येक गावकरी हा तांब्या दुधाने भरून आणणारच आहे याची खात्री सर्व गावकऱ्यांना होती त्यामुळे मी एकट्याने दुधाऐवजी तांब्या पाण्याने भरून आणला तर अंधारात कोणाला समजणार असा विचार प्रत्येक गावकऱ्याने केला व प्रत्येकजण आपापल्या तांब्यातील पाणी हौदात हो टाकून आला बांधवांनो मी ही कथा फक्त एवढ्यासाठीच सांगितली हल्ली काही मंडळी अशीही चर्चा करताना दिसतात की चौदा तारखेच्या मेळाव्याला सर्वच मराठा बांधव जाणार त्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होईल म्हणून सगळ्यांनी जाण्याची गरज काय त्यापेक्षा प्रत्येक घरातून एक माणूस पाठवला तरी भरपूर झाले काही ठिकाणी गावातल्या तथाकथित प्रतिष्ठित ज्येष्ठ लोकांची अशी ही कुजबूज सुरू आहे की गावात काही कामधंदा न करणारी कालची तरुण पोरं आता आम्हाला कुठं जावं ही अक्कल शिकवू लागले बाबांनो मुळात हे तरुण बेकार का आहेत हे समजून घेण्याची गरज आहे ही सगळी पोरं प्रचंड नैराश्यग्रस्त आहेत फ्रस्ट्रेशन बाबांनो फ्रस्ट्रेशन काहींना पैशाअभावी शिक्षण घेता आले नाही फ्रस्ट्रेशन काहींना शिकूनही नोकरी मिळाली नाही फ्रस्ट्रेशन काहींना भांडवलाअभावी कामधंदा करता येत नाही फ्रस्ट्रेशन तर काहींना वय उलटूनही लग्न होत नाही फ्रस्ट्रेशन शेती करणाऱ्या तरुणांना एकतर पिकत नाही पिकलं तर विकत नाही विकलं तर भाव मिळत नाही फक्त फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशन आणि फ्रस्ट्रेशन मुळात या सगळ्या गोष्टींचे कारण आहे मराठा समाजाला पात्र असूनही आरक्षण न दिल्या जाणे बांधवांनो मनोज जरांगे पाटील हा एकट्या स्वतःच्या नाही तर आपल्या सर्वांच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी सतरा दिवस उपाशी राहिला अख्खं मंत्रिमंडळ येऊन देखील मॅनेज न होता आपल्या भूमिकेवर ठाम राहिला अंतरवादी सराटीच्या मायमावली डोक्यावर लाठ्या काठ्या खात रक्तबंबाळ झाल्या ज्या तरुणांनी शरीरावर गोळ्या झेलल्या ते आजही दवाखान्यातच आहेत बांधवांनो बांधवांनो मी मनोज जरांगे पाटलांना अतिशय जवळून ओळखतो भविष्यात इतका सच्चा लढाऊ नेता समाजाला मिळणे अवघड आहे बांधवांनो चौदा तारखेला किती मराठा बांधव येतात यावरच आरक्षण मिळणार की नाही हे ठरणार आहे मराठा समाज किती एकवटलेला आहे किती विखुरलेला आहे हे राजकारणी लोक डोळ्यात तेल घालून बघणार आहेत ही आर या पारची लढाई आहे बांधवांनो आज नाही तर कधीच नाही हे लक्षात घ्या आपण सगळे एकवटलो तरच सरकार दखल घेईल हे पक्क ध्यानात असू द्या चौदा तारखेला आपल्याला एवढ्या प्रचंड संख्येने जमायचं आहे की महाराष्ट्र नाही भारत नाही तर संपूर्ण जगाने या विराट सभेची दखल घेतली पाहिजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एक बीजा केला डास मग भोगिले कनिस म्हणजे एक बी जेव्हा स्वतःला गाडून घेते तेव्हाच एका बियाचे शेकडो बी झालेले कनिस मिळत असते बांधवांनो आज पेरणीची वेळ आहे चौदा तारखेला एक दिवस फक्त एक दिवस कुठल्याही पक्षाचे नाही तर समाजाचे कार्यकर्ते बना छत्रपती शिवरायांचे शूर मावळे बना ही एकट्या मनोज जरंगे पाटलांची नाही तर सर्वांची लोक चळवळ आहे संत रामदास म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचे जोजे करील तयाचे त्यामुळे घरातून एक माणूस पाठविण्याचा विचार डोक्यातून काढून टाका चौदा तारखेला घरातील पोरा बाळांसह कुलूप बंद करून भाकरी बांधून बाहेर पडा व या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आता एकच घोषणा जो आया व खुद्दार घर बैठा व गद्दार हा व्हिडिओ प्रत्येक समाज बांधवापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची त्यासाठी सर्वांना शेअर करा ही विनंती मी बंद सहपरिवार येतोय आपणही येणार का कॉमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद जय शिवराय